येशू आपल्या सेवेचा आरंभ करतो. सैतानाच्या परीक्षेवर जय मिळवल्यानंतर येशू पवित्र आत्म्याने भरून आपण राहत होतो त्या गालिल या ठिकाणी परत आला. येशू देवाच्या राज्याचे शिक्षण देत भरपूर ठिकाणी फिरला. प्रत्येक माणूस त्याच्याविषयी चांगले बोलत असे. येशू त्याच्या लहानपणी राहत होता तर नासरेत या ठिकाणी आला. शब्बात दिवशी तो आराधना करण्यासाठी मंदिरात गेला. त्यांनी त्याला यशा संदेशाचा लेख वाचायला दिला. येशूने त्या लेखातील काही भाग लोकांसमोर वाचला. येशूने वाचले, देवाने त्याचा आत्मा मला दिला आहे ते यासाठी की गरीबाला सुवार्ता सांगावे, धरून देणाऱ्याची सुटका व आंधळ्यांना परत दिसावे व जे मरत आहे त्यांना सोडवावे याची घोषणा करावी, देवाच्या दयेच्या दिवसांची घोषणा करावी. त्यानंतर येशू खाली बसला. प्रत्येक माणसाने त्याला चांगले बघितले. त्यांना समजले होते की येशूने वाचलेला शास्त्र भाग ख्रिस्त येशू विषयी होता. येशू म्हणाला, हा शास्त्र लेख आज पूर्ण झाला. त्यावेळेस सर्व लोक नवल करू लागले. हा योसेफाचा मुलगा ना, ते असे बोलू लागले. मग येशू बोलला, कोणत्याही संदेष्टाला आपल्या गावात मान सन्मान मिळत नाही. संदेष्टाच्या काळात इस्रायल मध्ये अनेक विधवा होत्या, पण जेव्हा 3.5 वर्ष दुष्काळ होता तेव्हा देवाने इस्रायल मधील विधवांना मदत करण्यासाठी एलियास पाठवले नाही तर परदेशी विधवेस मदत करण्यासाठी पाठवले. येशू परत म्हणाला, आणि अलिशा संदेष्टाच्या दिवसांमध्ये इस्रायलात बरेच रोगी होते. अलिशाने त्यापैकी कोणालाही बरे केले नाही. त्याने ओळखत नसलेल्या नामान रोग्याला बरे केले. तो इस्रायलच्या शत्रूंचा सेनापती होता. येशू बोलत असलेले सर्व लोक ऐकत होते. लोक यहुदी होते म्हणून त्यांनी हे ऐकले. त्यांना त्याचा खूप राग आला. नासरेतकरांनी येशूला पकडून नेऊन डोंगरावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न केला, पण येशूने सर्व गर्दीतून रस्ता काढला व नासरेत गाव सोडले. मग येशू गालिल मधून पुढे चालत गेला व पुष्कळ लोक त्याच्याकडे आले. त्यांनी त्याच्याकडे येऊन अनेक आजारी, अपंग, आंधळे, पांगळे, बहिरे व बऱ्याच रोग्यांना घेऊन आले आणि येशूने त्यांना बरे केले. भूते लागलेले लोक येशूकडे आणले गेले. येशूच्या आज्ञेने ते भूते त्या माणसातून निघाली व ओरडून असे म्हणत होते की तू देवाचा मुलगा आहेस. मोठ्या गर्दीने नवल करत देवाची आराधना केली. तेव्हा येशूने 12 शिष्यांची नेमणूक केली. त्यांना येशूचे प्रेषित म्हणायला लागले. ते शिष्य येशू बरोबर राहत होते आणि त्याच्यापासून शिकत होते.